नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सगळं सिनेमाने। तर तुम्हाला माहितीच असेल की काल मी माझे नवीन चॅनल ओपन केलं। अशीच भरपूर जण चॅनल ओपन करतात, भरपूर युट्यूबर्स असतात जे असे नवीन चॅनल ओपन करतात, पण त्यांना माहीत नसते की आपलं चॅनल ग्रो कसं करावं किंवा आपण स्वतःचं चॅनल उठून कसं दाखवावं। तर त्याचाच एक त्याच स्टेपनी आज स्वतःचं चॅनल कसं युनिक प्रेझेंट करू शकतो हे मी दाखवणार आहे, आणि त्यासाठी मी क्रिएट करणार आहे एक बॅनर। तर बॅनर म्हटल्यावर कन्फ्यूज होऊ नका, बॅनर म्हणजे ते बॅनर नव्हे जे आपण रस्त्यावर बघतो, हा आहे युट्यूबचा बॅनर। हा तुम्हाला कुठे बघायला मिळतो? जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल कोणाच्याही युट्यूब चॅनलच्या मेन पेजवर जाता, तर त्यांचा एका ठिकाणी असतो लोगो किंवा त्यांचा प्रोफाईल पिक्चर, आणि त्याच्या मागे जो असा एक मोठा मोठीशी अशी जागा असते त्याला म्हणतात युट्यूबचा बॅनर। तर हा कसा युनिक किंवा अट्रॅक्टिव्ह क्रिएट करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे, आणि ते असणं का गरजेचं आहे, कारण त्यामुळे तुमचं युट्यूब चॅनलला एक प्रोफेशनल लुक येतो, तुमचं चॅनल उठून दिसतं, जो कोणी तुमच्या चॅनलला व्हिजिट करतो त्याला वाटतं की हा एक प्रोफेशनल युट्यूबर आहे, त्यामुळे हे गरजेचं आहे। तर मित्रांनो, हा युट्यूबचा बॅनर बनवायला तुम्हाला गरजेच्या दोन गोष्टी आहेत। एक आहे बुके इफेक्ट असलेला एक पिक्चर, आणि दुसरा गोष्ट आहे ती एक ॲप, त्याचं नाव आहे पिक्सल लॅब। हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये सहज मिळून जाईल। तर या दोन गोष्टींची गरज आहे, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती तुमची एडिटिंग स्किल्स। तुम्ही तुमची एडिटिंग स्किल्स एक्सप्लोअर करू शकता, आणि तेच मी तुम्हाला आज शिकवणार आहे। मित्रांनो, तुम्हाला एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला खूप यातून नॉलेज मिळणार आहे। आणि जर कोणी नवीन सबस्क्रायबर असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा तो बुके इफेक्टवाला वॉलपेपर जो मी वापरणार आहे। आता आपण जाऊया त्या ॲपमध्ये ज्याचं नाव आहे पिक्सल लॅब। ते ओपन केल्यानंतर हा तुम्हाला टेम्पलेट दिसेल। तर आपल्याला आता वर 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर क्लिक करून तिकडे प्रिसेट असेल त्याच्यात आपल्याला यूट्यूब चॅनल बॅनर हे सिलेक्ट करायचं आहे, ओके करायचं आहे। आता न्यू टेक्स्टवर क्लिक करून आपण ते डिलीट करून टाकूया। आता वरच्या प्लस साईनवर क्लिक करून गॅलरीमधून आपल्याला तो इमेज जो बुके इफेक्टवाला आहे तो घ्यायचा आहे। तो घेतल्यानंतर त्याचा रेशो आपण सेट करणार आहे 16:9, ओकेवर क्लिक करूया। आता आपल्याला ती इमेज ड्रॅग करून पूर्ण त्या बॉक्समध्ये बसून फिट करून घ्यायची आहे। फिट करून झाल्यावर खाली टेक्स्टचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला, ते क्लिक केल्यावर ॲड वर दाबायचं आणि न्यू टेक्स्ट येईल। परत तुम्हाला खाली एडिटचा ऑप्शन दिसत असेल, त्याच्यात क्लिक करून तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव लिहायचं आहे। तर जसं माझ्या चॅनलचं नाव आहे सगळंच इन मराठी, इन इंग्लिशमध्ये यार, इन मराठी, ओके। हे झाल्यावर ओके क्लिक करून आपल्याला तो टेक्स्ट ड्रॅग करून मधोमध आणायचा आहे। शक्यतो प्रयत्न करा की हा जो टेक्स्ट फॉर्मॅट असेल तो मधोमध असेल, त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन। ओके, सेट केलं आहे, ठीक आहे, जरा बरं मधोमध दिसतंय, ठीक आहे। आता आपण ह्याचा फॉन्ट सेट करूया। ओके, फॉन्टमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे, मला जो आवडतो तो आहे हां ब्लॅकआउट 2 AM। हा फॉन्ट मी माझ्या यूट्यूबच्या बॅनरसाठी यूज करणार आहे, ओके। आता इथे अजून भरपूर काही ऑप्शन असतात जे तुम्ही वापरू शकता। आता मी वापरणार आहे स्ट्रोक आणि ते एनेबल करणार आहे। नंतर मी त्याला थोडा शॅडो इफेक्ट देणार आहे, इनर आणि आउटर शॅडो बोथ, आणि त्याचा मी रंग लाल ठेवणार आहे कारण ते उठून दिसलं पाहिजे, कारण त्याचा बॅकग्राऊंड ब्लू आहे त्यामुळे ते उठून दिसलं पाहिजे म्हणून। ओके, दोन्ही एनेबल केले, ओके। आता 3D इफेक्ट पण असतो, 3D शॅडो एक असतो जो खाली येतो, त्याचाही कलर मी रेड सिलेक्ट करणार आहे, ओके। आता ह्याला स्टाईलमध्ये जाऊन बोल्ड आणि इटॅलिक असाही लुक देऊन टाकतो मी, ओके, बरं दिसतं आहे। आता थोडं अजून ट्रॅक करूया मधोमध, ओके, जरा मोठं, ओके। तर हा माझा सिम्पल आणि प्रोफेशनल असा लोगो तयार करायचा। थोडं स्पेसिंग करून घेतो नावामध्ये, म्हणजे जरा आणखी बरं वाटेल, परफेक्ट। तर मित्रांनो, हा झाला माझ्या चॅनलचा लोगो तयार। आता मी ह्याला सेव्ह करणार आहे, ओके, ओ चुकून हल्ला, अंडूचा पण ऑप्शन आहे आपल्याकडे, आपण अंडू करू शकतो जर आपल्याकडून काही चुकीचं झालं तर, ओके। तर आता मी परत 3 डॉट्सवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेज क्लिक करून सेव्ह टू गॅलरी। तर आता मी जाणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलला,
यूट्यूब चॅनलला आल्यानंतर मी माझ्या प्रोफाईलवर क्लिक करून योर चॅनलवर क्लिक करणार आहे. ओ सॉरी गाईस, यूट्यूब स्टुडिओ नाही, योर चॅनलमध्ये जायचं आहे आपल्याला. तर आता मी जाणार आहे योर चॅनल, मग एडिट चॅनल क्लिक करून त्यात जाऊन हा जो एरिया आहे ह्याला म्हणतात बॅनर. तर इकडे आपण येऊन ती आपली यूट्यूब चॅनलचे बॅनरची इमेज पोस्ट करणार आहे. तर आपण क्लिक करूया, असं ड्रॅग करून छोडलं तर कळलं मित्रांनो मी का सांगतो, त्या मधल्या बॉक्समध्ये तुमचं जे चॅनलचं नाव पूर्णपणे आलं पाहिजे, तेव्हा ते इकडे सुंदर दिसेल. आता अपलोड होत आहे. ओके, या चॅनल बॅनर अपडेटेड सक्सेसफुल आहे. ठीक आहे, हा झाला आहे तुमच्या चॅनलचा बॅनर तयार. आणि बघा मित्रांनो किती सुंदर आणि सुरेख असा बॅनर दिसतोय, प्रोफेशनल लुक दिसतोय. तर मित्रांनो आवडला का माझा चॅनलचा बॅनर? होती ना सोपी पद्धत? तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुम्हालाही तो सेम इमेज पाहिजे असेल बुके इफेक्टवाला तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. अजून असे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला तीच बुके इफेक्टवाला पिक्चर पाहिजे असेल तर त्याची मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन इमेज पाहिजे असेल तर त्याची मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन मेन्शन.